नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस महासंग्राम पाच हजार जी के प्रश्नांची सिरीज आपण घेऊन आलोय आजचा हा आपला दुसरा भाग आहे मागचा भाग बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय सामान्य न आय एम पी नोट्स आपण तुम्हाला देणार आहोत एकाच व्हिडिओत तुमच्या दहा मार्क्स फिक्स करणार आहोत आपण मित्रांनो चला जास्त वेळ न घेता लगेच प्रश्नांना सुरुवात करूया मित्रांनो या दहा मिनिटांमध्ये आपले शंभर प्रश्न आपण घेणार आहोत आणि ते सुद्धा आय एम पी क्वेश्चन मागच्या भरतीमध्ये विचारलेले आणि नवीन असाल चॅनल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो दररोज तुम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळणार आहे आणि याची पी डी एफ सुद्धा मिळणार आहे पीडीएफ कशी मिळवायची ते शेवट सांगणार आहे मित्रांनो चला करू या व्हिडिओला सुरुवात तर चला मित्रांनो करू या व्हिडिओला सुरुवात सामान्य ज्ञान पाच हजार प्रश्नांची तयारी भाग दुसरा आपण आज बघतोय ज्यूल हे कशाचं एकक आहे तर ऊर्जा टेलिफोनचा शोध कोणी लावला ग्रॅहम बेल समोर जाऊया कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो तर अॅनाफिलिस डासाच्या मादीमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो शरीरामध्ये अजीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास कोणता रोग होतो रातांदळेपणा महेंद्रसिंग धोनी कोणत्या राज्याचा आहे झारखंडचा आहे सुलतान अजलन साहचेस कोणत्या खेळ प्रकाराशी निगडीत आहे हॉकी युरो कप फुटबॉल स्पर्धा खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रथम खेळण्यात आल्या एकोणाशे साठमध्ये लोकसभेची सदस्य संख्या किती आहे पाचशे पंचेचाळीस नटसम्राट या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका कोणत्या नायकाने भूषवली आहे नाना पाटेकर यांनी चाइल्ड हेल्पलाईनचा नंबर कोणता आहे एक हजार अठ्ठ्याण्णव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो जिल्हा परिषद अध्यक्ष नाबार्ड राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली एकोणावीसशे ब्याऐंशी न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत तीन राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो सहा वर्षाचा असतो त्याच्यानंतर डी एन एचा शोध कोणी लावला फेडरिक मिशर यांनी लावलेला आहे पाण्याखालील वस्तूचे आंतर दिशा आणि वेग मोजणारे उपकरण कोणते सोनार संरक्षणाविषयी राज्यघटनेत कोणत्या सूचित आहे संघसूचीमध्ये सरहद्द गांधी ह्या नावाने कोणाला ओळखले जाते खान अब्दुल गफार खान राज्यघटनेतील कोणत्या कलानुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते तीनशे बावन्न केंद्रीय कापूस संशोधन संस्था कुठे आहे नागपूरमध्ये त्याच्यानंतर समोर होणार आहोत विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे अवशिष्ट पर्वत ज्वारी या पिकाची प्रसिद्ध जात कोणती मालदांडी बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे आसाम महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र कोणते माझे सत्याचे प्रयोग पवनार आश्रम कोणत्या नदी तीरावर आहे धाम्या नदी तीरावर फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली नेताजी सुभाषचंद्र बोस नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात पंतप्रधान धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते सोट मूळ भारताच्या राष्ट्रपती पदाकरिता किमान वय किती असावे तर पस्तीस वर्षे पूर्ण असावे अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी पीक विमा योजना ही मूळ संकल्पना कोणाची आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद महाराष्ट्र धर्म मुखपत्र कोणी सुरू केले आचार्य विनोबा भावे शक्तीचे एक काय आहे वॅट मिर मोरलय मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी समज झाला एकोणावीसशे नऊ कर्नाटकमधील कोणत्या ठिकाणी देशातील उपग्रह नियंत्रण केंद्र विकसित करण्यात आलेले आहे तर ते हसन या ठिकाणी आहे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते जॉन मथाई राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता रावत भाटा द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोण लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो सात एप्रिल ये लंडन येथे कोणी इंडिया हाऊसची स्थापना केली श्यामजी कृष्ण वर्मा शास्त्राचे संशोधक कोण आहेत मेंडेल राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कुठे भरले होते मुंबई ते भारतीय फुलराणी ह्या टोपण नावाने ओळखली जाणारे खेळाडू सायना नेहवाल भारताचे दिवंगत राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला आहे तामिळनाडूमध्ये ध्यानचंद पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जातो क्रीडा सी आय डीचा फुल फॉर्म आहे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट आधार हे कोणत्या व्यक्तीच्या जीवन प्रवासावर आधारित पुस्तक आहे शरद पवार आंतरशालीय क्रिकेट स्पर्धेमध्ये एक हजार नऊ धावा पटकनवर खेळाडू प्रणव धनावडे एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण अरुणिमा सिन्हा पाण्याची महत्तम घनता कोणत्या तापमानास असते चार डिग्री सेल्सिअस तर अशा पद्धतीने आपण मित्रांनो हे पन्नास क्वेश्चन बघितले अजून सुद्धा पन्नास क्वेश्चन बघणार आहोत सिरीज कशी वाटली निश्चित कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवायचं मित्रांनो चला समोरचे क्वेश्चन घेऊया याची पी डी एफ सुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि क्वेश्चन आय एम पी आहेत माक्सच्या भरतीमध्ये विचारलेले आहेत चला आणि परत हे रिपीट होण्याचे चान्सेस खूप असतात चला सुरुवात करूया पुढच्या पन्नास क्वेश्चनची भारतातील पहिले मयूर अभयारण्य कुठे आहे नायगाव जिल्हा बीड इथे कोणी बिदर इथे बरीद सी स्थापना केली आमिर बरीद यांनी कोण हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मुख्य प्रधान किंवा पेशवे झाले मोरोपंत पिंगळे त्याच्यानंतर एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न रोजी मंगलपांडे ह्या हिंदी शिपायाने बराकपूर येथील छावणीत झालेल्या पहिल्या गोळीने अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीची ठिणगी पडली ह्या गोळीचा पहिला बळी कोण होता तर मेजर ह्युसन वातावरणाच्या वरच्या भागात काही ठिकाणी आढळणारे अति वेगवान वारे म्हणजेच त्याला आपण म्हणतो जेट स्ट्रीम जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव ॲमेझॉन भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या अठ्याहत्तर कोणी इसवी सन सतराशे बहात्तर मध्ये कलेक्टर ह्या पदाची निर्मिती केली वारन हेस्टिंग चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी कोणाकोणामध्ये पुणे करार घडून आला महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणाला ओळखले जाते महात्मा फुले राजाशी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले होते के वस्ताव्य वस्ताव्य। वस्ताव्य। तर त्यांनी केलं होतं मिस क्लार्क वसतीगृह गजानन महाराजांचे वास्तव्य व समाधी यामुळे विदर्भाचे पंढरपूर ठरलेले शेगाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे बुलढाणा जिल्ह्यात आय एस आय एस म्हणजे काय मित्रांनो तर इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया हे सोळा काय आहे एक लढाऊ विमान आहे नीट परीक्षा म्हणजे काय राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटन या खेळाशी महाराष्ट्रातील वराडात वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये तोतला डोह धरण कोणत्या नदीवर आहे तर ते आहे मित्रांनो पेंच नदीवर समोरची व्यक्ती खोटे बोलत आहे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणती टेस्ट किंवा चाचणी घेण्यात येते पॉलिग्राफ प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत किती रकमेची अपघाती विमा कवच देण्यात आले आहे दोन लाखापर्यंत इसवी सन एकोणीसशे पस्तीसमध्ये मोजरे येथे गुरुकुंज आश्रम स्थापना कोणी केली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापना केली आहे टक्कर बापा यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे आदिवासी कल्याण त्याच्यानंतर सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च कोठे आहे नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर भारत हे राष्ट्र आहे धर्मनिरपेक्ष इस्रो ही संघटना कशाशी संबंधित आहे अंतरिक्ष दादासाहेब फाळके पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे चित्रपट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठं आहे नागपूर या ठिकाणी महात्मा गांधींच्या समाधी स्थळाचे नाव काय राजघाट मित्रांनो भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली लॉर्ड डलहौसी पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता शुक्र स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते वल्लभभाई पटेल डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे फुटबॉल आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करून कोणते नवीन घटक राज्य निर्माण करण्यात आले तेलंगणा कोणत्या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखण्यात येते छत्रपती संभाजीनगर याच्यानंतर सत्यशोधक समाज स्थापना महात्मा फुले महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो तर नाशिक या ठिकाणी भरतो महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते या नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभाग सर्वात जास्त जिल्ह्यात कोणता प्रशासकीय विभाग असा काही सर्वात जास्त जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभाग एकूण आठ जिल्ह्याचा समावेश होतो महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते पोलीस महासंचालक महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे नाशिक एक किलो बाईट म्हणजे एक हजार चोवीस बाईट महाराष्ट्र पोलिसांचे वृद्ध वाक्य कोणतं आहे सदरक्षणाय खलनिग्रह नाय विधान परिषद सदस्य सर्वसाधारण कालावधी किती वर्षाचा असतो सहा सर्व योग्यदाता म्हणून ओळखला जाणार रक्तगट कोणता आहे तर ओ हा रक्तगट आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते कळसुबाई आय पी एस अधिकाऱ्यांची निवड कोणती संस्था करते केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यू पी एस सी इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे फ्रान्स डेसिबल हे काय मोफण्याची एक काय आवाजाची तीव्रता तर अशा प्रकारे एकूण मित्रांनो आपण घेतली एकूण शंभर प्रश्नांची ह्या दहा मिनटामध्ये सराव थँक्स फॉर वॉचिंग याची पी डी एफ आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल त्याची लिंक मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा ती लिंक टाकतो तिथे जा आणि तुम्हाला ही पी डी एफ त्या ठिकाणी अवेलेबल केले जाईल मागची पी डी एफसुद्धा तिथे टाकण्यात आलेली आहे ती सुद्धा आपण बघून घेणे धन्यवाद